महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरू होते ती वसू बारस या दिवसापासून। गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस साजरा केला जातो। हिंदू धर्मात गायीला महत्त्वाचे स्थान आहे। तिचा सन्मान म्हणून या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात। घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे ह्या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे। वसू म्हणजे द्रव धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी, म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात। वसू बारस, धनत्रयोदशी, नकर चतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणांनी दिवाळी साजरी केली जाते। घर अंगणात दिवे लावतात। अंधकार दूर करणारा, अज्ञात मृत्यूचे भय निवारण करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक सण आहे। वसुबारस दिवशी गायीची पाडसासह सायंकाळी पूजा करतात। सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी संवत्स म्हणजेच वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात। या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत। या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते। ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करतात। घरातील संवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात। नंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात। निरांजनाने वाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात। ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात। पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो। आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात।